विशाळगडावरती झालेल्या हिंसाचाराप्रकरणी कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं रवाना झाली आहेत. मुख्य आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पथक पोलिसांची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळुंखेंचा सध्या शोध सुरू आहे. विशाळगडावरील हिंसाचारानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून संशयित आरोपी निश्चित करण्याचं पोलिसांचं काम सध्या सुरू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.